आता बातमी येते आहे मुंबईतनं. मुंबईत रस्ता खचलेला आहे, याच संदर्भातली बातमी आपण पाहतो आहोत. मुंबईत रस्ता खचलेला आहे, गिरगावात मोठ्या प्रमाणात रस्त्यांना तडे गेलेले आहेत. मेट्रोच्या कामामुळे रस्ता खचल्याचा आरोप स्थानिकांनी केलेला आहे. मुंबईत रस्ता खचलेला आहे आपण पाहतो आहोत. गिरगावात मेट्रोचं काम सुरू आहे. या मेट्रोच्या कामामुळे गेल्या काही दिवसांपासून या भागात रस्त्यांना तडे जात होते, याची तक्रार स्थानिकांनी केलेली होती. जमिनीखालनं मोठ्या प्रमाणात पाणी सुद्धा वाहत होतं, मात्र हे पाणी कुठून येतंय याची कल्पना मेट्रोच्या इंजिनियरला नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलेला आहे. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेतो आहोत ऍडव्होकेट शुभांगी सारंग यांच्याकडनं. ते तिथल्या स्थानिक रहिवासी आहेत. शुभांगीजी, नेमका काय प्रकार झाला होता? रस्ता खचलेला आहे, मात्र हे आजच झालेलं आहे की या आधी पुन्हा असे प्रकार होत होते आणि याची तक्रार तुम्ही केलेली होती का? नमस्कार. हॅलो. हा बोला शुभांगीजी. तुम्हाला? हो हो बोला बोला, तुम्ही सलग बोला. जवळजवळ गणपतीचा काळ होता तो, आणि इकडे एक मोठा झालेला होता गांधीनगरच्या एंट्रन्सला गेटला, आणि त्याची पाहणी करता मी स्वतः तिकडचे जे मॅनेजर आहेत इंजिनियर आहेत त्यांना बोलून खड्डा दाखवला होता. त्याचे फोटोज आहेत माझ्याकडे आणि त्यांनी त्या खड्ड्याची दुरुस्ती केली होती. त्यामुळे काही तांत्रिक कारणांमुळे शुभांगी यांचा आवाज आपल्यापर्यंत येत नाही, तर आपण पाहतोय की यांनी त्याची तक्रार केलेली होती गणपती पासनं. या प्रकाराची तक्रार केलेली होती, मात्र मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप शुभांगी सारंग यांनी केलेला आहे.